मुंबईमध्ये नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री. व्हायरल जॉब पोस्टमुळे मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आता चांगलेच आक्रमक झालेल्या आहेत. टीकेनंतर आर्या गोल्ड या कंपनीच्या मालकाकडून माफीनामा जाहीर करण्यात आलाय. मुंबईच्या मरुळ MIDC इथे आर्या गोल्ड या कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची माहिती देण्यात आलेली होती. मात्र मराठी माणसानं अर्ज करू नये असं म्हटल्यानं महाराष्ट्रामधून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. तर मनसे आक्रमक झालेली होती आणि ठाकरेंची शिवसेना देखील आक्रमक झालेली होती आणि त्यानंतर मात्र ही जाहिरात देत असताना चूक झाल्याचं मान्य करण्यात आलेलं आहे. मुंबईमध्ये नोकरी पण मराठी माणसाला नो एंट्री यावरून आजचा दिवसही गाजला. ते म्हणतायत की आमच्याकडनं चुकून झालं आणि आमचे तिन्ही मॅनेजर मराठी आहेत. मग मराठी येतात ते झोपलेले. हा वरून चाललेला सगळा कारभार आहे. या महाराष्ट्रामधून यांना सगळ्या मराठी माणसांना गावाला पाठवायचे. परत तिकडे स्पष्टपणे लिहिलंय जाहिरातीमध्ये की एवढा एवढा पगार आणि अशा अशा नोकऱ्या अवेलेबल आहेत फक्त महाराष्ट्रीयन सोडून. हा हे चुकून होतं का? तुम्ही सांगा मला, चुकून होतं का? आता जेव्हा ते सांगतायत आतमध्ये की आमच्याकडनं चुकून झालं, आम्ही महाराष्ट्रीयांसाठी नोकरी असं लिहित होतो तर चुकून महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त झालं असं कसं चुकून होईल? ABP माझा उघडा डोळे बघा नीट.